तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सबरी आवास योजनेसंदर्भात माहिती बघणार आहोत. सबरी आवास योजनेसाठी तुम्हाला अर्ज नमुना दाखवणार आहे, त्याचबरोबर हा अर्ज तुम्हाला कोठे करायचा आहे, त्याचबरोबर त्यासाठी आवश्यक लागणारी कागदपत्रे आहे, हीच कागदपत्रे तुम्हाला द्यावी लागणार आहे. त्यासंदर्भात शासन निर्णयसुद्धा आलेले आहेत. या कागदपत्रा व्यतिरिक्त कोणतेही कागदपत्र तुम्हाला मागितले जाणार नाही आणि तुम्हाला अर्जाचा नमुनासुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या साहाय्याने सांगणार आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया, बघूया संपूर्ण माहिती. तर मित्रांनो, बघितलं तर महाराष्ट्र शासनामार्फत 8 सप्टेंबर 2023 रोजीचा हा जी आर आहे. या जी आर अंतर्गत महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग यांच्या मार्फतचा हा जी आर आहे, ज्या अंतर्गत सबरी आदिवासी घरकुल योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अर्जाचा नमुना त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे त्यासंबंधी हा जी आर काढण्यात आलेले आहे. कारण की राज्यातील अनुसूचित जाती त्याचबरोबर कुटुंबातील कुडा मातींची घरे आहेत आणि अनुसूचित जमातीची जी कुटुंबे बेघर आहेत अशा अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी जे या ठिकाणी बघितलं तर वाचा येथील 28/3/2023 शासन निर्णयाअंतर्गत सन 2013 पासून जे आहे सबरी आदिवासी घरकुल योजना राज्यात राबवण्यास सुरुवात केलेली आहे. सदर शासन निर्णयामध्ये सबरी आदिवासी घरकुल योजनेसाठी अर्जदारांनी सादर करावयाच्या कागदपत्राबाबत नमूद केलेली आहे. सदर योजनेसाठी अर्ज करताना जे अर्जदारांचा विहित नमुना नमूद नाही आणि त्यामुळे क्षेत्रीय कार्यालयाकडून वेगवेगळ्या नमुन्यामध्ये जे आहेत अर्जदाराकडून अर्जाची आणि वेगवेगळ्या कागदपत्रांची मागणी केली जाते. त्याचबरोबर आता जो आहे तर महाराष्ट्र शासनामार्फत जे आहे सबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत जे आहे एक अर्जाचा नमुना सादर करण्यात आलेले, त्या अर्जाचा नमुना आणि काही जे कागदपत्रे आहेत ते तुम्हाला फक्त द्यावी लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला घरकुल मंजूर करण्यात येणार आहे, इतर कोणतेही तुम्हाला कागदपत्रे लागणार नाही. त्यामुळे वाचा येथील शासन निर्णयास नमूद केलेल्या कागदपत्राऐवजी सबरी आदिवासी घरकुल योजनेसोबत जोडलेले परिशिष्टामधील अर्जाचा नमुना आणि त्यामध्ये नमूद केलेली कागदपत्रे ही विहित करण्यात येत असून त्यानुसार अर्ज आणि कागदपत्रे अर्जदाराकडून घेण्यात यावी. या व्यतिरिक्त कोणतेही अन्य कागदपत्रे मागणी अर्जदाराकडून करू नये. त्याचबरोबर अर्जदाराने अर्जाचा नमुना साधा कोऱ्या कागदावर लिखित भरून सादर केल्यास तो स्वीकारण्यात यावा. म्हणजे जर अर्जदार जो आहे छापील अर्ज जरी केला नाही, लिखित अर्ज जरी केला तरी त्याला जो आहे अर्ज घेणे अपेक्षित आहे. सदर अर्ज आणि कागदपत्रे ही आदिवासी विकास विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या सर्व घरकुल ग्रामीण योजनेसाठी लागू राहणार आहे. त्यामुळे जे आहेत जर तुम्ही आदिवासी जमातीतून येत असाल तर तुम्हाला हा फॉर्म भरून द्यायचा आहे. या फॉर्मची लिंक सुद्धा मी तुम्हाला देणार आहे. यामध्ये बघितलं तर आदिवासी विकास विभागाच्या घरकुल योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठीचा अर्जाचा नमुना आहे. या ठिकाणी तुम्हाला फोटो तुमचा लावायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी प्रति अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प या ठिकाणी असेल. घरकुल मिळण्याबाबतचा हा अर्ज असेल. या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण नाव, तुमचा पत्ता टाकायचा आहे, आधार नंबर टाकायचा आहे, राशन कार्ड नंबर टाकायचा आहे, बँकेचा तपशीलमध्ये बँकेचं नाव असेल, खाते क्रमांक असेल आणि आयएफएससी कोड या तिन्ही बाबी तुम्ही प्रविष्ट करा. त्यानंतर जन्मतारीख, वय, जमात, जात कोणती आहे, त्यानंतर लिंग विवाहित आहे की अविवाहित, विवाहित असल्यास अपत्यांची संख्या, तुम्हाला मुली किती आहेत, मुले किती आहेत या ठिकाणी नमूद करायचं आहे. त्यानंतर कुटुंबामध्ये एकूण संख्या किती आहे, कुटुंबामध्ये महिला किती आहेत, पुरुष किती आहेत आणि एकूण कुटुंबामध्ये संख्या किती आहेत. योजनेचे नाव या ठिकाणी टाकायचे, मागणी करायची. त्याचबरोबर बघितलं तर अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर उत्पन्नाचे साधन शेती, व्यवसाय किंवा इतर जे तुमचं व्यवसाय असेल ते या ठिकाणी टाका. स्वतःच्या मालकीची जागा आहे का, जर असेल तर होय करा, जर नसेल तर नाही करू शकता. अर्जदार पुढील पैकी काय आहे, भूमिहीन आहे अर्जदार की विधवा आहे, परिपक्वता आहे, दिव्यांग आहे, नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा जातीय दंगलीमध्ये नुकसान झालेले आहेत, ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार पीडित झालेले अनुसूचित जमातीचे पात्र व्यक्ती आहेत किंवा प्रकल्पग्रस्त आहेत, अशामधून तुम्ही जे असेल ते या ठिकाणी टाकू शकता. त्याचबरोबर यापैकी लागू असेल तेथे चिन्हांकित करावे व अर्जासोबत ते प्रमाणपत्र जोडावे. जर लागू असेल ते जोडा, या ठिकाणी तुम्ही टिकमार्क करा आणि तो प्रमाणपत्र जोडू शकता. आता या ठिकाणी तुम्हाला योजनेचे नाव आणि वर्ष टाकायचे. जर तुम्ही या अगोदर घरकुल योजनेअंतर्गत लाभ घेतल्या असल्यास तर त्या योजनेचं नाव टाकायचं आहे, वर्ष टाकायचं, कोणत्या वर्षी तुम्ही लाभ घेतलेला आहे.
त्यानंतर तुम्ही खाली बघू शकता वरील प्रमाणे देण्यात आलेली सर्व माहिती खरी आहे, तपासणी दरम्यान माहिती खोटो आढळून आल्यास मी स्वतः कायदेशीर कारवाईसाठी जबाबदार आहे। या ठिकाणी तुमची स्वाक्षरी करायची आहे, या ठिकाणी तुमचं नाव आणि स्वाक्षरी या ठिकाणी करा। त्यानंतर आता अर्जदाराला कोणकोणते कागदपत्रे या ठिकाणी जोडावी लागणार आहे, अर्जदाराचे नजीकच्या काळातील दोन पासपोर्ट फोटो तुम्हाला जोडायचे जे 6 महिन्यांच्या अलीकडचे असणे गरजेचे असेल, त्याचबरोबर रहिवासी प्रमाणपत्र। आता रहिवासी प्रमाणपत्रामध्ये तुम्ही जो आहे तहसीलचा रहिवासी प्रमाणपत्र देऊ शकता, ग्रामपंचायतचा देऊ शकता किंवा तुमच्या सरपंचाचा सुद्धा रहिवासी प्रमाणपत्र देऊ शकता। त्याचबरोबर जातीचा प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे गरजेचे असणार आहे, जर जातीचा प्रमाणपत्र नसेल तर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार नाही, त्यामुळे तुमच्या जातीचा प्रमाणपत्र तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे। त्यानंतर 7/12 उतारा किंवा नमुना नंबर 8 अ घरकुल बांधकामांसाठी जागा उपलब्ध आहे किंवा नाही यासाठी या ठिकाणी तुम्हाला जागा संबंधी जे आहे कागदपत्रे द्यायचे। जर तुमच्याजवळ जागा नसेल तर तुम्हाला हा 7/12 उतारा किंवा 8 अ तुम्हाला नमुना लागणार नाही। त्याचबरोबर त्या ठिकाणी बघितलं तर उत्पन्नाचा दाखला तुम्हाला तहसीलदार यांचा घ्यायचा आहे, 1 वर्षाचा तुम्हाला उत्पन्नाचा दाखला द्यायचा आहे। त्यानंतर ग्रामसभेचा ठराव सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी घ्यावा लागणार आहे आणि ग्रामसभेचा ठराव असेल, त्यानंतर तुमचं राशन कार्डची झेरॉक्स असेल, आधार कार्ड असेल, त्यानंतर एक रद्द केलेले धनादेश म्हणजेच आपला कॅन्सल चेकबुक तुम्हाला द्यावी लागणार आहे, एक कॅन्सल चेकबुक तुम्हाला द्यायचं आहे। त्या ठिकाणी वरील प्रमाणे कागदपत्रे पूर्ण अपूर्ण आहेत, वर नमूद कागदपत्रे पूर्ण असल्याने कागदपत्रांची पूर्तता करण्यात यावी, लागू नसल्यास खोडण्यात यावी। या ठिकाणी जर काही तुम्हाला कागदपत्रे जर लागू नसेल तर ती या ठिकाणी खोडण्यात सुद्धा येण्याची परवानगी आहे। या ठिकाणी तुमचं लिपिकाचं नाव असेल, स्वाक्षरी असेल या ठिकाणी, आणि अशा प्रकारे बघू शकता तुम्ही जो आहे संपूर्ण फॉर्म जो आहे तुम्ही भरू शकता। महत्त्वाचं आहे हे कागदपत्रे तुमच्याजवळ असणे गरजेचे असणारे हे 9 कागदपत्रापैकी तुमच्याजवळ एक पण कागदपत्र जर नसेल तर तुम्हाला या ठिकाणी जो आहे घरकुल योजनेचा लाभ मिळणार नाही, हे लक्षात ठेवायचं आहे। संपूर्ण कागदपत्रे तुमच्याजवळ आहेत कारण की तुमच्याजवळ रहिवासी प्रमाणपत्र असतो, जातीचा प्रमाणपत्र असतो। फक्त यामध्ये बघितलं तर तुमच्याकडे फक्त जे आहेत, जर तुम्हाला घर बांधण्यासाठी जे आहे जागा नसेल तर त्या ठिकाणी हे कागदपत्र तुम्ही देऊ शकत नाही, आणि जर असेल तर तुम्ही 7/12 उतारा किंवा 8 नमुना जो आहे तो देऊ शकता। त्याचबरोबर उत्पन्नाचा प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला जे आहे तहसीलदाराकडून काढू शकता। जर तुमच्या नावाने शेती नसेल तर तुम्ही भूमिहीन म्हणून त्या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला तुम्हाला तहसीलदार मार्फत दिला जातो। त्याचबरोबर ग्रामसभेचा ठराव तुम्हाला ग्रामपंचायत किंवा ग्रामसेवकाकडून घ्यावी लागेल, आणि जे शिधापत्रक म्हणजे राशन कार्ड तुमच्याजवळ असणारच आहे, आधार कार्ड असणारच आहे, त्याचबरोबर कॅन्सल चेक एक द्यायचा आहे तुम्हाला, या सर्व डॉक्युमेंट तुम्हाला द्यावी लागणार आहे। हा फॉर्म भरून तुम्ही जे आहे सबमिट केल्यानंतर तुम्हाला जे आहे तुम्हाला घरकुल योजनेअंतर्गत पात्र ठरवण्यात येतील आणि त्यानंतर तुम्हाला या योजनेअंतर्गत घरकुलाचा लाभ देण्यात येईल। आता सबरी घरकुल आवास योजना ही फक्त आदिवासी जमातींसाठी सुरू करण्यात आलेली ही एक योजना आहे, त्यामुळे या योजनेअंतर्गत फक्त आदिवासी जमातीतील जे लाभार्थी आहेत त्यांनाच फक्त या ठिकाणी जे आहेत घरकुल मिळणार आहे। तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट होता, अपडेट कसा वाटला नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। इथेच थांबायचे, जय हिंद, जय महाराष्ट्र।